गजेंद्र आहिरे, रवि जाधव, गिरीश मोहिते आणि विजू माने अशा चार दिग्गज दिग्दर्शकांचं दिग्दर्शन असलेल्या बायोस्कोप या मराठी चित्रपटाचा प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये उत्साहात पार पडला. कवितेत भेटणारी ही जगण्याची गोष्ट चित्रपटात उतरवण्याची अनोखी किमया या चार मराठी दिग्दर्शकांनी साधली आहे. कवितेच्या अर्काला रुपेरी पडद्याची सोबत देणारा देशातला पहिला प्रयोग गोवा चित्रपट महोत्सवात रसिकांना पाहायला मिळाला. चार कवींच्या कविता चार दिग्दर्शकांनी पडद्यावर साकारलेल्या अनोख्या बायोस्कोपचं या महोत्सवात प्रीमियर झाला. गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप बरुळेकर यांच्या हस्ते या प्रीमियरची सुरुवात दीपप्रज्वलनानं झाली. कधी निखळ मनोरंजन, कधी सामाजिक संदर्भ, तर कधी इतिहासाची मांडणी, तर कधी जगण्याचं प्रतिबिंब म्हणजे सिनेमा. सिनेमाचा हा बहुरंगी आयाम बायोस्कोप सिनेमा अधोरेखित करतो. रवी जाधव दिग्दर्शित मित्रा सामाजिक बंधनातून समरंगी संबंधांमध्ये येणारी घुसमट व्यक्त करतो. तर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चौदविका चांद मिर्झा गालिब यांच्या शायरीतील नजाकत पडद्यावर मांडतो. कवी लोकनाथ यशवंत यांच्या लेखणीतून उमटलेली शेतकऱ्यांची व्यथा बैल चित्रपट मांडतो. तर विजू माने दिग्दर्शित एक होता काऊ कवी किशोर कदम यांच्या कवितेतलं हळवेपण साकारतो. कवितेला घेऊन चार वेगवेगळ्या कविता घेऊन चार डायरेक्टरने सिनेमा अख्खा बनवणं हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. बरं, पहिल्यांदा झालं हे कौतुक तर ठीक आहे, ते ती काय मोठी गोष्ट मला वाटत नाही, पण ज्या पद्धतीने त्याचं वर्किंग झालं आणि जो काय रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल मी फार उत्सुक आहे. कविता हे सर्जनांची बोली, जगण्याच्या प्रत्येक अंगाला ती स्पर्शते. मानवी भावभावनांना भाषेचा साथ चढवणारे मिर्झा गालिब, आजच्या जगण्याचं प्रतिबिंब मांडणारे संदीप खरे, रोमॅन्टिसिझम आणि वास्तवाचं अनोखं मिश्रण सादर करणारे सौमित्र आणि धगधगत्या सामाजिक संदर्भांना शब्दांची आग देणारे लोकनाथ यशवंत हे चार कवी बायोस्कोपमधून एकत्र येत आहेत. अनिल पाटील, झी मीडिया, गोवा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.